विद्यार्थी मित्रांनो प्रकरण दुसरं वर्ग समीकरणी क्वाड्रेटिक इक्वेशन्स यासाठीचा सर्व संच दोन पॉईंट चार त्यातला प्रश्न दुसरा आपण सोडवतोय खालील समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय युजिंग फॉर्म्युला मेथड त्यातलं पाचवं उदाहरण आहे वाय वर्ग अधिक एक छेद तीन वाय बरोबर दोन या ठिकाणी हा छेद तीन आहे हा छेद तीन घालण्यासाठी प्रत्येक पदास आपल्याला तीनने गुंडलं पाहिजे म्हणजे सामान्य रूप मिळेल प्रत्येक पदास तीनने गुणून तीन वाय वर्ग ह्या वाय वायवर्गला तीन गुणलं तीन वाय वर्ग एक छेद तीनला तीन गुणलं हिथला तीन निघून जाते वाय दोनला तीन गुणलं सहा म्हणून तीन वाय वर्ग अधिक वाय सहा पाठिंबा घ्यायचा वाजा सहा बरोबर शून्य हे समीकरण सामान्य रूप झालं वर्ग समीकरणाचं मग या समीकरणाची तुलना करायची सामान्य रूपाशी या समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना करता पहा ए बरोबर काय आहे ए बरोबर तीन आहे बी बरोबर काय आहे एक आहे सी बरोबर वजा सहा आपलं सूत्र काय आहे वाय बरोबर वजा बी आधी एक वजा वर्गमळात बी वर्ग वजा वर्ग है? है चार एसी आणि सर्वाला भगिदे दोन ये प्रथमता वर्गमळातला जो घटक आहे बी वर्ग वजा चार एसी याची किंमत अगोदर काढायची वाय या चलातलं समीकरण आहे वर्ग समीकरण म्हणून वाय बरोबर बी वर्ग वजा चार एसी बी काय आहे एक आहे एकचा वर्ग सूत्रातलं वजा सूत्रातलं चार एची किंमत तीन आहे आणि सीची किंमत वजा सहा आहे एकचा वर्ग एक ऋण ऋण धन चार च बार संघ बहात्तर बहात्तरने एक त्र्याहत्तर बात्तर, त्यामुळे या ठिकाणी सूत्रामध्ये किंमत घालून वायबरोबर वजा बी काय आहे एक का आहे वजा एक अधिक वजा वर्गमाळात त्र्याहत्तर छेद दोन गुण याची किंमत तीन आहे त्यामुळे वजा एक अधिक वजा वर्गमात त्र्याहत्तर छेद सहा वाय बरोबर एकदा आधी घ्यायचं वजा एक अधिक वर्गमुळात त्र्याहत्तर छेद सहा आणि वाय बरोबर वजा एक वजा वर्गमुळात त्र्याहत्तर छेद सहा ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत ओके ही या वर्ग समीकरणाची आहेत ओके मल्टीप्लाइंग इच टर्म विथ थ्री वी गेट थ्री वाय स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू झिरो थ्री वाय स्क्वेअर प्लस वाय मायनस सिक्स इज सिक्स इज इक्वल टू झिरो थ्री वाय स्क्वेअर प्लस वाय मायनस सिक्स इज सिक्स इज इक्वल टू झिरो दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला ऑफ क्वाडेटिक इक्वेशन ऑर स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वार्ड्रेटिक इक्वेशन ओके कंपेरिंग विथ एक्स स्क्वेयर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू जीरो वी गेट एज इक्वल टू थ्री बी इज इक्वल टू वन सी इज इक्वल टू माइनस सिक्स व्हाट इज फार्म्युला वाईज इक्वल टू माइनस बी प्लस माइनस अंडर रूट बी स्क्वेर माइनस फोर सी टोटली डिवेडेड बट फर्स्ट टू कैलक्युलेट वैल्यू ऑफ बी स्क्वेयेर माइनस फोर सी, विक गेट बी स्क्वेयर वन स्क्वेयर माइनस फोर इंटू ए थ्री सी माइनस सिक्स वन स्क्वेर वन मायनस मायनस प्लस फोर इंटू थ्री ट्वेल्व इन्टू सिक्स सेवनटी टू प्लस वन सेवन्टी थ्री वायज इक्टिंग दी वॅल्यू वायज इक्ल टू मयनस वन बीज मॅनस वन प्लस वन अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर सी वॅल्यू सेवन्टी थ्री मायनस वन प्लस मायनस अंडर रूट सेवन्टी थ्री आपण टू इन्टू थ्री टू इंटू थ्री सिक्स

याच्याशी तुलना करता कारण एक्स वर्ग अधिक बेक्स अधिक सी बोशून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे एची किंमत पाच बीची किंमत तेरा सीची किंमत स्थिरपद आहे आठ आपलं सूत्र काय आहे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार एशी सर्वाला भागिले दोन आहे प्रथमतः बी वर्ग वजा चार ए सी याची किंमत काढायची बी काय आहे तेरा तेराचा वर्ग वजा सूत्रातलं चार सूत्रातलं ए पाच आहे गुणले सी आहे आठ आहे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर वजा चारपंचे वीस वीस गुणले आठ एकशे साठ ओके एकशे एकोणसत्तरमधनं एकशे साठ गेले नऊ उरले त्यामुळं किमती टाकूया एक बरोबर वजा बी आहे तेरा अधिक वजा वर्गमात बी वर्ग वजा इंशी किंमत नऊ काढलेली आहे सर्वाला भागिले दोन गुणिले एची किंमत पाच आहे वजा तेरा अधिक वजा नऊचं वर्गमूळ तीन आहे छेद दहा ओके एक बरोबर एकदा या ठिकाणी अधिक घ्यायचं एक बरोबर वजा तेरा अधिक तीन छेद दहा वजा तेरा अधिक तीन मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा वजा दहा छान वजा दहा छेद दहा एक स बरोबर वजा एक किंवा एक स बरोबर वजा तेरा अधिक तीनच्या ऐवजी पुन्हा वजा तीन घ्यायचं छेद दहा एक स बरोबर वजा तेरा वजा वजांची बेरीज वजा असते वजा, वजा, वजा तेरा वजा तीन तेरा तीन सोळा वजा सोळा छेद दहा एक स बरोबर हां दोन वरती खाली भाग जातो की नाही बेआटी सोळा बे पंचे दहा म्हणजे एक्स बरोबर वजा एक आणि एक्स बरोबर वजा आठ छेद पाच ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत ही या वर्गसमीकरणाची मुळे आहेत ओके okay. सिक्स एग्जाम्पल इज फाइव एक्स स्क्वेयेर प्लस थर्टीन एक्स प्लस एट इज इक्वल टू जीरो कंपेयरिंग विथ एक्स स्क्वेयेर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू जीरो वी गेट इज इक्वल टू फाइव बी इज इक्वल टू थ्री सी इज ईक्वल टू एट व्हाट इज फॉर्मूला एक्स इज इक्वल टू माइनस बी प्लस माइनस अंडरवुड बी स्क्वेयर माइनस फोर टोटली टू एट फर्स्ट कैलकुलेट द वैल्यू ऑफ बी स्क्वेयर माइनस फोर थर्टीन माइनस फोर ए फाइव सी एट 13 square 169 minus 4 into 5 20 into 8 160. 169 minus 160 is equal to 9. Putting the value x is equal to minus b minus 13 plus minus under root b square minus 4c is, is 9. Upon 2 into a what is value of a 5 minus 13 plus minus root of 9 रूट नाईन रूट ऑफ थ्री थ्री प्लस नस टू इन टू फाइव टेन एट फर्स्ट टेक प्लस एक्स इज इक्वल टू मायनस थर्टीन मायनस थ्री फर्स्ट टेक प्लस मायनस थर्टीन प्लस थ्री मायनस टेन अपॉन टेन मायनस वन ऑर एक्स इज इक्वल टू मायनस थर्टीन देन सेकंड टाइम मायनस मायनस थ्री मायनस थर्टीन मायनस थ्री मायनस सिक्सटीन मायनस मायनस ॲडिशन मायनस डिवायडिंग न्युमरेटर डिनॉमिनेटर विथ टू वी गेट एट अपॉइन 5 एक्स इज इक्वल टू मायनस एट अपॉइन फाईव्ह एक्स इज इक्वल टू मायनस वन अँड एक्स टू मायनस एट फाईव्ह आर द रुट्स ऑफ गिवन क्वाडे इक्वेशन ओके अशा पद्धतीने हे दोन्ही उदाहरणे आपण सविस्तर समजावून घेतलेले आहेत व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून सहकार्य करा धन्यवाद